नमस्कार, मी अरुण टिंगरे दिगंची बोलतो आहे. आता आपण येथे दिगंचीतील खंडोबा मंदिर टोनी वस्ती येथील बंधाऱ्यावर उभा आहे. सदर हा बंधारा हा फाउंडेशनवर उभा आहे. हा बंधारा माननीय आमदार सदाशिव भाऊ पाटील आमदार असताना 13-14 बजेटमध्ये धरून त्याचं पूर्ण एस्टिमेट सगळं करून हा बंधारा धरून त्याचं फाउंडेशन पूर्ण केले 25 फूट भरून. आणि सदर नंतरच्या काळात इलेक्शन लागल्यानंतर भाऊंचा पराभव होऊन सदर महाशय आमदार झाल्यानंतर हा बंधारा भाऊंनी मंजूर करून 70% पूर्ण केला आहे. फक्त याची भिंतच राहिली होती, परंतु यांनी 5 वर्षात या बंधाऱ्याची साधी भिंतसुद्धा न बांधल्यामुळं हा गावाचा हा जर बंधारा पूर्ण झाला असता तर हा बंधारा दिगंजी गावाच्या जवळच 300-400 मीटरच्या जवळच आहे. ह्या बंधारा जर पूर्ण झाला असता तर दिगंजी गावाचा पाण्याचासुद्धा प्रश्न मिटला असता. अधिक वर साठलेल्या पाण्यानं शेतकऱ्यांनासुद्धा या पाण्याचा फार मोठा फायदा झाला असता, परंतु यात राजकारण आणलं. हा आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी मंजूर केलेला बंधारा आहे, म्हणून हा पूर्ण न करता हा लोकांना वेठीस धरून हा बंधारा अपुरा त्यांनी ठेवलेला आहे. Happy